नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्तर तीस हा जो वाद आहे आपला याच्यावरती आपण सर्वच जण उत्सुक असतो की याबाबत काही अपडेट मिळतात का आपल्याला आणि काय सध्या याच्याबद्दल सुरू आहे तर पुन्हा एकदा मी दोन तीन दिवस दुसऱ्या का कामामध्ये व्यस्त असल्यामुळं या संदर्भात अपडेट देऊ शकलो नाही मिळवू शकला नाही परंतु पुन्हा आपल्याच ग्रुपमधील एका मित्रानं पुन्हा एकदा आपल्यासाठी अपडेट आपल्याला दिल्या आणि त्यांचे धन्यवाद सुरुवातीला व्यक्त करतो आणि आता आ, काय अपडेट आहेत ते आपण सुरू करूया तर मित्रांनो हा जो वाद आहे किंवा हे जे प्रकरण आहे आता आपण कुठल्याही एका बाजूचं नाही आहोत दोन्ही बाजू माझ्यासाठी तरी सारख्याच आहेत त्यामुळं मला असं समजू नका की मी या बाजूचं आहे की त्या बाजूचा आहे ठीक आहे तर पहिला मुद्दा मी तो क्लिअर केला की ज्यामुळं आपले गैरसमज असणार नाहीत तर मुद्दे काय आहेत हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊया प्रादेशिक आरक्षण कोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध सर्व याचिका आता औरंगाबाद खंडपीठाकडे कर, हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता पहिला मुद्दा आपल्या क्लिअर झाला की हे जे काही नागपूर खंडपीठात काही केस होती एक केस होती त्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये जवळपास चार याचिका होत्या आणि मुंबई मुख्य पीठामध्ये देखील केसेस होत्या मग ह्या सर्व केसेसचे वेगवेगळे निकाल येऊ शकले असते कदाचित किंवा खूप समस्या निर्माण झाल्या असते गुंतागुंत वाढली असती आणि म्हणून सर्व याचिकाची पुढील एकत्रित सुनावणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीसला ला आता औरंगाबाद या खंडपीठाकडे ते हस्तांतरित करण्यात आलेलं आहे प्रकरण तर हा मुद्दा अतिशय महत्वाचा झाला आणि तो एका दृष्टीने सर्वांच्या दृष्टीनं चांगला याकरता झाला की नागपूर खंडपीठाचा निर्णय जर वेगळा आला असता आणि औरंगाबादचा वेगळा किंवा तर मग ते खूप क्लिस्ट झालं असतं प्रकरण ते कारण यानंतरही होऊ शकतं की कोणी आणखी सर्वोच्च न्यायालयात देखील या निकालाच्या विरुद्ध अपील देखील करू शकतं म्हणजे निकाल कुठला येईल ते काही सांगू शकत नाही आपण निकाल जो काही येईल तर त्याला अपील करण्याचं तर स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये त्यामुळे कोणी जसा त्याच्या विरुद्ध निकाल असेल तर तो त्या पद्धतीनं म्हणजे सरकारी बाजूचा निकाल असो की सरकारच्या विरुद्ध निकाल असो कारण आपल्याला माहिती आहे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही कॅन्सल केलंय आता ते असणार नाही आणि याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की ते कॅन्सल होऊ नये तर सोमवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार वीसला ला नागपूर खंडपीठाकडून एक याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे आणि मुंबई मुख्य पीठात असलेल्या याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता हे सर्व क्लिअर झालं नागपूरची केस आहे किंवा मुंबईच्या ज्या केसेस आहेत त्या सर्व आता औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहे आता सात सप्टेंबर दोन हजार सत्तर च्या प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याबाबत शासनाकडून विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देण्यात आली नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की या अगोदर आम्हाला याची पूर्वसूचना दिली जायला पाहिजे होती जेणेकरून मग आम्ही या संदर्भात पुढे काहीतरी कारवाई केली असती त्यानंतर सत्तर तीस प्रमाणात प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल असं एक बाजू सांगते किंवा काही पालकांचं असंही म्हणणं आहे म्हणजे त्याच्यात जे मुद्दे मी वाचणार आहे त्याबद्दल दु मत असणार आहे एकाचं मत वेगळं दुसऱ्याचं मत वेगळं आता एक मत असं आहे पहा कट ऑफ मध्ये येणाऱ्या फरकामुळे एका प्रादेशिक विभागातील विद्यार्थी दुसऱ्या प्रादेशिक विभागात प्रवेश घेतात यासाठी भरपूर शुल्क घेऊन पालकांना त्रास दिला जातो यासाठी शासनाचं धोरण निश्चित व स्पष्ट असेल याबाबत कमीत कमी एक वर्ष अगोदर निर्णय घेऊन त्याची पूर्वकल्पना विद्यार्थी व पालकांना देणे आवश्यक आहे असं देखील एक मत आहे आता एक आणखी विचार असा आहे की महाराष्ट्र शासना दोन हजार सोळामध्ये नागपूर खंडपीठामध्ये एक केस दाखल झालेली होती ज्यामध्ये सत्तरतीसचं समर्थन केलेलं होतं म्हणजे हे थोडस आता विरोधाभास आहे की सोळामध्ये सरकार सत्तरतीसचं समर्थन करतंय आणि आता ते त्याच्या विरुद्ध निर्णय घेत तर इथं थोडस गोंधळ आहे तो आणि तो दूर होणं गरजेचं आहे दरवर्षी वैद्यकीय प्रवेशाचा घोळ जा घातला जातो व यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग परेशान त्रस्त होतात यामध्ये सर्वच त्रस्त होतात दोन्ही बाजूचे विद्यार्थी त्रस्त होतात असं नाही की एखाद्या सत्तरतीच्या बाजूचे असतील तर ते त्रस्त होतात आणि हे दुसरे त्रस्त होत नाही असं नाही सर्वच्या सर्वच जण त्यांचं सर्व लक्ष या घटनांकडे असतं आता व्हॉट अबाउट धिस इयर एमबीबीएस अँड बीडीएस ऍडमिशन प्रोसेस किंवा सर्व मेडिकल प्रोसेस कारण आता एमबीबीएस बीडीएस नाही पुढं आणखी बीएमएस बीएचएमएस वगैरे इतर सगळे कोर्सेसचे देखील प्रवेश आता होऊ घातलेले आहे मग या वर्षीच्या मेडिकल प्रवेशाचा काय हा प्रश्न आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवर गेलं तर आपल्याला तेरा अकरा दोन हजार वीस पर्यंत चॉईस फिलिंगबाबत बाबत सूचना आढळून येते म्हणजे आता हा मुद्दा क्लिअर आहे की सीईटी सेल आपलं काम सुरू केलेलं आहे कोर्टातील सुनावणीबाबत सीईटी सेलवर काही माहिती दिसत नाही कुठल्याच प्रकारचे इन्फॉर्मेशन तिथून आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही किंवा नाही नाहीये त्याच्यावरती म्हणजे एकंदरीत पुढे काय होईल हे आता तरी सांगता येत नाही अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे कोर्टात असल्यामुळं काय निकाल येईल हे आपण कोणीही काही सांगू शकत नाही तर आपल्याला वाट बघत राहावं लागेल कुठल्याही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे या बाबतीत येत असतील तर त्या मलाही शेअर करत चाला जेणेकरून मला त्याच्यावरती काही माहिती सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यास मदत होईल तर आपण अशा पद्धतीने एकमेकाला हे सहकार्य करत जाऊ पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद लाइक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला हा व्हिडिओ जो आहे हा एज्युकेशनल पर्पजकरता तयार करण्यात आलेला आहे धन्यवाद